तर आयकर विभागाच्या कारवाईमध्ये आतापर्यंत 4,000 कोटी रुपये काळा पैसा जप्त झालेला आहे. जवळपास 105 कोटींच्या नव्या नोटाही आयकर विभागाने देशभरातून जप्त केल्या आहेत. 91 कोटींचे सोन्याचे दागिने देखील जप्त करण्यात आलेत. नोटाबंदीनंतर देशभरामध्ये आयकर विभागाकडून जवळपास 983 छापे घालण्यात आले. काळ्या पैशांबाबतच्या 254 केसेस ईडीकडे म्हणजेच एन्फोर्समेंट डिरेक्टरेटकडे देण्यात आल्या, तर काळ्या पैशांबाबतच्या 223 केसेस चौकशीसाठी CBI कडे देखील देण्यात आल्या.